शहरात 3 लाखाचा दरोडा, घटनास्थळी श्वान पथक दाखल. भरगाव शहरातील शिवाजीनगर भागात दरोडा पडला. शुक्रवारी सकाळी 3 वाजताच्या सुमारास घराचा मागील दरवाजाचा कडी कोंडा तोडून सुमारे 3 लाख रुपयांची चोरी करून घरातील सर्वांना मारहाण करीत एकाच्या डोक्यात टॅमी मारून गंभीर जखमी केल्याची घटना भरगाव शहरात घडली असून याबाबत भरगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीबाबत भरगाव शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सरिता गोविंदसिंग पाटील वय 38 राहणार शिवाजीनगर भरगाव यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी 3 वाजताच्या सुमारास सर्वजण झोपले असता 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला व फिर्यादी व त्यांचे पती सासरे यांना दमदाटे करून बेदम मारहाण करण्यात आली. फिर्यादीच्या अंगावरील मंगळसूत्र, चैन, अंगठी यासह रोख रक्कम असे 2,14,400 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. म्हणून भरगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव हे करीत आहेत. घटनास्थळी जळगाव येथून श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. तसेच 40 गावचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, पोलीस निरीक्षक धनंजय एरुले, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नितीन रावते, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, समाधान पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली. रुपाली रावळ, भटगाव, तालुका प्रतिनिधी.